आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला राहून राहून असं वाटतं की माझ्यावरचा सूड काढण्यासाठी कोणीतरी हे सगळं करतंय, पण कळत नाही नेमकं कोण आहे. अरे बापरे, मुस्तरे, तो माणूस अजून तुझ्यावर लक्ष ठेवून असेल का? नाही म्हणजे तुला त्रास तर काहीच देणार नाही ना तो. तू सरे कसे करून त्याला शोधून काढ बर का? मालती, माझी इच्छा तर आहे ग, पण आता माझ्या हातात यंत्रणाही नाही आणि अधिकारही नाही. आणि खर तर आपल्याला हे एक्सेप्ट करावं लागेल की तो समोरचा माणूस जिंकला आहे आणि मी हारली. आणि धनंजयनं वाचवू शकलो हीच आपल्यासाठी जमेची बाजू आहे. नको खूप बोलूस, तू तशी हार मांडलीस तर संपलंस सगळं. तूच आमचा आधार आहे, तूच अशी. मालती, काहीही झालं तरी आपल्याला हे एक्सेप्ट करावं लागणार. आणि तुम्ही भाऊजी, प्लीज तुम्हीही एक्सेप्ट करा. नोकरी सोडायचा विचार नका करू. भाऊ, मालतीची जबाबदारी आहे तुमच्यावर आणि आत्ता कुठं सुरुवात झाली आहे तुमची. प्लीज नोकरी नका सोडा. शांतपणे विचार करा आणि तुम्ही दोघंही भांडू नका. अरे, एक सांगायचं होतं. तू आता राजीनामा दिलायस म्हटल्यावर कलेक्टर नाहीस आणि त्यामुळे हे घर पण आपल्याला सोडावं लागणार आहे. हो, पण सावीचं काय? तिला पण कसं आणि कधी सांगायचंय? मी पण त्याचाच विचार करते. बघू. सावी, हे कसलं चित्र काढतीय? अगं आई, टीचरनी आम्हाला ना सुपर हिरोचं ड्रॉइंग काढायला सांगितलेलं. हे बघ. छान आहे ना? अगं, पण मला असं का वाटतं हे माझं चित्र आहे? अगं आई, तूच माझी सुपर हिरो आहेस ना. म्हणाली सुपर हिरो म्हणजे जो सगळ्यांना वाईट माणसांपासून वाचवतो, ज्याच्यापासून वाईट माणसं लांब पळतात.